पुण्यामध्ये ज्या पद्धतीने काल पाऊस झाला आणि त्यानंतर खडकवासला धरणातून मोठा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात आलं आणि हे पात्र थेट लोकांच्या घरापर्यंत गेलं, अनेक लोकांच्या घरामध्ये अक्षरशः 4-4, 8-8 फूट इतकं पाणी साचलेलं होतं. आत्ता मी सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलनगर या परिसरात आहे. जर आता आपण बघितलं तर यांच्या घरामध्ये अक्षरशः होतं तर सगळं नव्हतं झालेलं आहे, काहीच शिल्लक राहिलेलं नाही अशी परिस्थिती या सगळ्या छोट्या छोट्या घरांची आहे. आणि अक्षरशः ते आता म्हणजे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहेत, काय वाचवता येईल असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मावशी, म्हणजे किती लोक राहतात, काय राहिलंय का नाही घरामध्ये, काय शिल्लक आहे? सगळं होतं नव्हतं, ते सगळं गेले, सगळं पाण्यामध्ये वाहून सगळं किराणा बिराणा सगळं गेलाय, सगळं नुकसान झालं अक्षरशः, काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये. किचन मधले सगळे भांडे बिंडे सगळे पाण्यात गेलेत, सगळे सगळं वाहून. रात्र कुठं राहिला तुम्ही? रात्री आम्ही तिकडे वडगावला गेलो होतो राहायला. किती पाणी होतं या घरामध्ये? हे इथं हे बुडेल एवढं पाणी होतं. जवळपास या घरामध्ये 6 फूट इतकं पाणी होतं, म्हणजे काहीच राहिलेलं नाही अशी परिस्थिती आहे. मी पुढचं घर तुम्हाला दाखवतो. हे सगळे जे लहान मुलं आहेत ते सगळे त्यांच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन रात्री त्यांनी काढलेली आहे. आणि जर आपण बघितलं तर अवघड अशी परिस्थिती या ठिकाणी सगळ्यांची झालेली आहे. या घरामध्ये जर आपण बघितलं तर अक्षरशः धान्यामध्ये देखील पाणी आहे, काहीही राहिलेलं नाही अशी परिस्थिती या घरात आहे. आपण त्यांच्याशी आतमध्ये जाऊन थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू, कारण खूप अक्षरशः म्हणजे काय आतमध्ये बघितलं आम्ही, खूप म्हणजे काही राहिलेलं नाही अशी परिस्थिती दिसते. तुम्ही थोडंसं पुढे. हा, काहीच नाही बघ, आमचं सगळं गेलेलं पाण्यामध्ये, आम्हाला खायला सुद्धा अन्न नाही, आमचं सगळंच नुकसान झालेलं आहे. काय भरपाई करून द्यायची सरकारने द्यावी आम्हाला, आम्हाला माहित पण नव्हतं. फक्त आम्हाला 10 मिनिटांमध्ये आधी कळलं, आम्ही बाहेर पडचेपर्यंत आमच्या लेकर बाळाच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. सगळे काहीच नाही, आता आम्ही शिजून खातो नाही, फक्त अंगावरच्या कपड्यावर आम्ही कालपासून भिजतोय वाळतोय. थोडस म्हणजे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, हे पिठाचा डबा आहे त्यांचा आणि सगळं पाणी आहे यामध्ये. आणि अक्षरशः यामध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे घरात काहीच राहिलं नाही, अक्षरशः गाळ आहे घरामध्ये आणि परिस्थिती खूप बिकट होत चाललेली आहे. या ठिकाणी पंचनामा होणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आम्ही हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ताई, म्हणजे किचनमध्ये काही राहिलंय का? किचनमध्ये काहीच नाही, तुम्ही बघू शकता, किचनमध्ये काहीच नाही, कुठं काहीच नाही. आमच्या बॅगा पिग्या लेकराच्या शाळेचं सुद्धा काही राहिलं नाही, आमच्या अंगावरचे कपडे सोडून दुसरं काहीच नाही भेटलं आम्हाला. आम्हाला थोडी कल्पना पण नाही की पाणी येते, तुम्ही तुमचं सुरक्षित वागा. आधी चांगलं असतं तर आम्ही खायचे अन्न सुद्धा आम्ही उचलून तरी कुठंतरी ठेवलं असतं. आम्हाला काहीच नाही, फक्त 10 मिनिटांमध्ये आमचं हे सगळे असं सगळं नुकसान झालं. आम्ही काहीच काम नाही, फक्त धुणं भांडे करून आम्ही पोट भरून घेतो. पाणी आलं तेव्हा तुम्ही झोपले होते? घरी झोपले नाही, आम्ही कामाला निघतो, आम्ही घर काम करतो. लेकरांना झालं तर सवडी तर आम्हाला कल्पना द्यायची ना, तुमच्या घरात पाणी येतो तुम्ही उचारीत राहा म्हणून. आम्हाला काहीच कल्पना नाही या गोष्टीचं, काय करायचं. लेकर कालपासून वनवाशासारखं फिरतात लोक, आहे की लेकर एकीकडे, माय एकीकडे, आम्ही एकीकडे. आमच्या अंगावर कपडा सुद्धा कालचे 2 दिवस झाले येत आहेत आमच्या अंगावर. काय लिहायचं, आम्ही काय खायचं? लोक आलेत का पंचनामा करण्यासाठी? कालपासून आमच्या मदतीला कोणीच नाही की आम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही की आम्ही तुम्ही कुठं काय करताय का नाही. आमच्याकडे अजून कोणीच नाही आलेलं आहे, अजून विचारायला तयारच नाहीत आम्हाला. ते एकता नगर मध्ये तिकडे चालले, पण विठ्ठल नगर मध्ये कोण विचारपूसच करत नाही. इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं, लोकांच्या घरी पाणी शिरलं, काय करायचं आता. खाली जे घर आहेत आमचं सगळं नुकसान झालं. आम्ही एक एक रुपयाला लेकरांना सगळ्याला हे करून आम्ही या घरांमध्ये अक्षरशः दुरावस्था आहे, म्हणजे अर्थात काहीच राहिलेलं नाही अशी परिस्थिती आहे. घरामध्ये अन्नधान्य असेल, लहान मुलांची वह्या असतील, पुस्तकं असतील. कपाटं जर आपण बघितली तर कपाटामध्ये त्यांचे काही कपडे आहेत, वह्या पुस्तकं आहेत, काही कागदपत्र आहेत, त्याच्यात सुद्धा काहीही राहिलेलं नाही. या ठिकाणी वीज सुद्धा नाही आहे आणि त्यामुळं काही अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि अक्षरशः रडतायत घरामध्ये अशी परिस्थिती आहे. हे लहान मुलांना इथं खायला सुद्धा मिळालेलं नाही अशी देखील तक्रार ते या ठिकाणी करतायत. आणि पुढच्या घरात तर अजून सुद्धा पाणी आहे. जर आपण बघितलं तर घरामध्ये पूर्ण पाणी आहे, काही दिसत नाही, आतमध्ये एवढा अंधार आहे. आणि त्याचबरोबर
घरातले सगळे भांडे असतील, इतर गोष्टी असतील, बाहेर तरंगत बाहेर निघून गेलेले आहेत असं देखील सांगणं इथं आहे. या घरामध्ये म्हणजे कुठं आहेत, कोण आहे? सगळं नुकसान झालं, पाणी होतं, माझी मुलं होती घरात, आम्ही काय कळवलं नाही आम्हाला सकाळीच, आम्हाला 6 वाजता. आता कोणी आलं का पंचनामा करण्यासाठी मदत? आता आले पंचनामा करण्यासाठी? कोणीच आलेलं नाही, कोणी आलेलं नाही अजून, कोणीच नाही आलेलं. आम्हाला काही वेळात येतील अशी अपेक्षा आहे. हो का? बर बर. हे बघा असं ही नुकसान झालेले आहे बघा, आता काय करायचं? वॉशिंग मशीन अजून हप्ताच देखील भरलेलं नाही आहे. काय एकदम न्यू आणलेली, काय सांगायचं? हो विचारा आता, आजूबाजूला सुद्धा विचारा. अन्नधान्याचं सगळा सत्यानाश, सर्व काही वस्तू त्यांनी नवीन आणलेल्या होत्या, परंतु काहीच नाही. अक्षरशः लहान मुलांच्या खेळणी असतील, सायकल असतील, काहीच राहिलेलं नाही अशी अवस्था इथं होती. 15 फूट इतकं पाणी होतं आणि आता म्हणजे अक्षरशः दिसतंय पाणी, आणि त्यानंतर आता अशी परिस्थिती आहे. लोकांना मदतीची अपेक्षा आहे या ठिकाणी येऊन, सरकारच्या जे लोक आहेत त्यांनी पंचनामे करावेत अशी अपेक्षा हे सगळ्यांकडून व्यक्त होते. मात्र सगळ्यांकडून हेच सांगितलं जातंय की जर पूर्वकल्पना दिली असती तर आम्ही सुरक्षित ठिकाणी हल्लो असतो, सावधान राहिले असते, आम्ही आमच्या महत्त्वाच्या वस्तू दुसरीकडे हलवल्या असत्या. मात्र पूर्वकल्पना दिली नाही आणि धरणातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळंच लोकांच्या घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी गेलं आणि आज ज्या पद्धतीने त्यांना या सगळ्या प्रश्नांना, या अवघड स्थितीला बघितलं तर या छोट्या छोट्या घरांमध्ये खूप अवघड परिस्थिती आहे. मी तुम्हाला पुढचं एक छोटं घर दाखवतोय. या घरामध्ये ते स्वच्छ करायचा प्रयत्न करत आहेत. मावशी काय परिस्थिती होती काल, कितपर्यंत पाणी होतं? बोललं नाही काय नाही, 6 वाजता फोन आला, लोक आले, म्हणले निघा बाहेर घराच्या, निघा, निघोस तो. आम्ही वस्तू सगळ्या घरात ठेवले, फक्त मोबाईल घेऊन गेले, सगळं आमचं वाया गेलं, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, सगळं सगळं बघा तुम्ही बाहेर, लय नुकसान झालं आमचं, कागदपत्र ते सगळे गेले. हा कोणी आलं का म्हणजे? आता तुम्ही खाल्ले काय? आता पोहे दिलते एक आलत, त्यांनी पोहे खाल्ले तुम्ही? हो पोहे खाल्ले. लय नुकसान झाले आमचं, पाणीची लेवल बघा, 7 फूट घरात पाणी होतं, ते टीव्हीच्या वर, टीव्ही बी सगळं, पाणीची लेवल सुद्धा दिसते इथं. 7 फूट ही भिंत पूर्णपणे ओली आहे. टीव्ही देखील अख्खं सगळं पाण्याखाली गेलेलं होतं. स्वतःचा जीव वाचवून ते रात्रीच्या वेळी इथून निघाले होते आणि अगदी अशी परिस्थिती आहे आणि विकट परिस्थिती दिसते. खरं तर इथं देखील प्रशासनाने लक्ष देऊन पंचनामे करून योग्य पद्धतीने त्यांना मुबदले मिळावेत अशी सगळेजण अपेक्षा करतायत. याच्यासाठी ते थांबलेले आहेत. मात्र आता तरी जर आपण बघितलं तर विठ्ठलवाडी असेल, त्याच्यानंतर एकतानगर परिसर असेल, इतर परिसर असतील, येरोडामध्ये देखील काही भाग आहे, ह्या सगळ्या म्हणजे सखल भागांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.